तळेगाव एम आय डी सी येथे आंबीमध्ये इंद्राणी नदीपात्रात दोन मित्र पोहायला आले होते त्यामधला एक मित्र वीस वर्षीय हा जवळच राहणारा मुलगा त्याचा दुर्दैवी इथे गाळामध्ये अडकून मृत्यू झाला आहे जवळपास दुपारी दीड वाड्याची ही घटना आहे या घटनेची माहिती शिवदुर्ग रेस्क्यू टीम तसेच वन्यजीवन रक्षक मावळ संस्था व विशेष पोलीस अधिकारी टीम यांना मिळाली असता या लोकांनी सदर ठिकाणी धाव घेतला व यांच्या जवळपास दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर यांना या मुलाची बॉडी काढण्यास जस्ट प्राप्त झाला आहे मात्र दुर्दैवाने तो मुलाला हे लोक वाचवू शकले नाही त्याने प्राण गमावले आपले खर तर त्याच्या घरच्यांवर जे आहे दुःखाचे वादळ कोसळले आहे मात्र त्याच्यासोबत जो मित्र पहायला आला होता त्याची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तसंच त्याच्यासोबत अजून एक त्यांचा एक मित्र आहे जवळचा त्यानेही आवाज न्यूजला एक प्रतिक्रिया दिली आहे जस की तर के लिए आते थे और हर रोज की तर पार सुच करते थे लेकिन आज उसका किसी वजे दम अटक गया और निषयी डूब गया खाल पे तो उसको नाही वजह से मैंने फिर लोगों को बुलाया जब तक हम उसको निकालते तब तक वो अपना श्वास छोड चुका था मित्र अनिमेश वटकर हे आणि वा, रोहित वाल्मिकी हे या नदीवरती दररोज पोहायला यायचे आज दुर्दैवाने पोहता पोहता त्याचा श्वास फुलला गेला आणि तो अचानकमध्ये त्याचा पाय अडकून तो रुतला गेला पण आता बऱ्याच प्रयत्नानंतर दोन अडीच तासानंतर तो बाहेर आला आहे पण आमचा मित्र हरवला सदर ठिकाणी डॉक्टर आले होते बॉडी काढल्यानंतर डॉक्टरांनी बॉडी तपासली मात्र त्या बॉ मुलाने आधीच जीव सोडला असल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं आहे नमस्कार मी निलेश संपतराव गराडे आ, मला आज दुपारी दोन वाजून दहा ते पंधरा मिनटांनी संतोष शिंदे यांचा फोन आला की इंद्राणी नदीपात्रात कोणतरी वीस वर्ष वीस ते बावीस वर्षाचा मुलगा बुडालेला आहे ते काढण्यासाठी तुमची टीम बोलून घ्या मी लगेच शिवदुर्ग रेस्क्यू टीम व रक्षण मावळ संस्था आम्ही दोघे इथे नदीवरती पोचलो पोचलो असता तर मुलगा बुडाला होता आम्ही एक तासा दीड तासाच्या प्रयत्नामुळे त्याला बाहेर काढलं आणि आम्ही विशेष पोलिस अधिकारी म्हणून काम करत होतो कार्यरत असतानाच आम्हाला फोनाला आम्ही करतो दक्ष म्हणून फास्ट पाच ते दहा मिनटात दा आम्ही जागे पोचलो मुलाला तुम्ही वाचवण्यात तुम्हाला यश प्राप्त झालं आहे काय म्हणणार मुलाला वाचवण्यात तर आम्हाला यश नाही प्राप्त झालं पण मुलगा गेला पण आम्हाला मुलगा एक तासाच्या आतमध्ये भेटला आणि मी शांताराम होटकर अशा मृतकाचं नाव असून जवळपास वीस वर्ष त्याचा वय होता हाताला आलेला मुलगा हात दगवल्याने त्याचे घरचे तर हवालदिल झाले आहे मात्र असे निर्जन ठिकाणी लोकांनी जाऊ नये व आपले जे प्राण आहे ते धोक्यात घालू नये असे आव्हान आम्ही आवाज न्यूजतर्फे करतो आवाज न्यूजसाठी इम्रान शेख तळेगाव